नमस्कार मंडळी, माझं नाव कुंदन आणि स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. चॅनलचं नाव आहे भिंगरी कॅम्प लाईफ मराठी. आणि या व्हिडिओमध्ये फायनली अजिबात आता मी फसवणार नाहीये. गेले तीन व्हिडिओ मी सांगतोय की गाडीचे सगळे डिटेल्स तुम्हाला देणार, कशी बनवली आहे, काय काय कसं बनतं हे सगळं सांगणार, पण नाही जमलं. तिन्ही व्हिडिओज असे झाले म्हणजे एक ऑब्व्हियसली एक कॅम्पिंगचे दोन पार्ट आणि त्याच्या आधीचा एक लोणावळ्याचा व्हिडिओ. तिन्ही व्हिडिओजमध्ये डिटेल्स देताना आले, पण या व्हिडिओमध्ये सगळे डिटेल्स देणार आहे. घरीच आहे आणि खास तुम्हाला सगळे डिटेल्स देण्यासाठी पूर्ण अशी गाडी व्यवस्थित रिकाम्या जागेमध्ये उभी केली आहे आणि त्याच्यासाठी बिचारे आमच्या पंचला बाहेर काढलंय. बाय द वे, ही पण भिंगरीची बहीण. ही गाडी पण तुम्हाला दाखवायची आहे या व्हिडिओमध्ये. त्याचं कारण आहे, इथून पुढे म्हणजे नेक्स्ट व्हिडिओपासून आपली एक ट्रीप सुरू होणार आहे आणि त्या ट्रीपला ती गाडी असणार आहे आपल्यासोबत, इको नाही. सो भिंगरी थोडे दिवस आराम करणार आणि पंच घेऊन आपण निघणार आहोत ट्रीपला. त्या ट्रीपबद्दल पण मी याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सो हा व्हिडिओ पूर्ण बघा. ऑब्व्हियसली जेवढा ह्या इकोच्या बिल्डचा पार्ट मी तुम्हाला दाखवणार आहे तो तुम्ही बघालच, पण पुढच्या ट्रीपबद्दल जे सांगणार आहे ते पण नक्की बघा. पूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडेल आणि गाडीची बिल्ड तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा करतो. आणि सगळ्यात पहिले हे सांगतो की ही पूर्ण एक DIY बिल्ड आहे, म्हणजे मी स्वतः मला जसं वाटलं, मला जसं रिक्वायर्ड वाटलं, जसं आवडलं तशी ही गाडी बिल्ड केली आहे. सो एखादं प्रोफेशनल कॅम्पर व्हॅन बिल्ड करणाऱ्या माणसांनी जर बिल्ड केली तर त्याच्यामध्ये अनेक डिफरन्सेस असू शकतात. असे काही ऑप्शन्स बघायला मिळाले तर त्याच्यातनं मी पण काही शिकू शकतो आणि शिकतो सुद्धा. जसं की आता प्रो कॅम्पर आहे म्हणजे ध्रुव नॉर्थ, त्याच्या बिल्ड्समधनं मी बरंच काही शिकतो. त्यातलं जे मला रिक्वायर्ड आहे ते मी याच्यामध्ये इन्कॉर्पोरेट करण्याचा प्रयत्न करूही शकतो फ्युचरमध्ये. पण ऍज इट इज ही बेस्ट बिल्ड नाहीये. जशी मला आवडली, जशी मला गरजेची वाटली, आमच्या तिघांच्या रिक्वायरमेंट्स प्रमाणे जशी बनवावीशी वाटली तशी गाडी बनवली आहे. सो हिचे डिटेल्स जसे आहेत तसे मी तुम्हाला आज देणार आहे, मेनली तीन कॅटेगरीजमध्ये. सगळ्यात पहिली कॅटेगरी आहे बिल्ड, म्हणजे फर्निचर आणि आतमध्ये जे काही मॉडिफिकेशन्स आणि चेंजेस केले ते. सेकंड इज इलेक्ट्रिकल आणि थर्ड इज वॉटर मॅनेजमेंट. या तीन बेसिक पॉईंट्सवर आपण बोलणार आहोत. सो सुरुवात करूया. सर्वात पहिले तर एक्सटर्नल बिल्ड. तर एक्सटर्नली आपण गाडीला ऍब्सोल्युटली काहीही केलेलं नाहीये. जशी गाडी घेतली तशीच्या तशी आहे. फक्त वरती कॅरियर लावलेलं ते पण आता काढलंय. कॅरियर लावलेलं कारण मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हणालो की मी पहिले ओव्हरहेड वॉटर टँकची सिस्टीम बनवली होती पण ती मी काढून टाकली. त्याचं कारण पण मी सांगेन तुम्हाला. पण ती म्हणजे सध्या कॅरियर पण काढलेलं आहे, पण ते कॅरियर आहे ठेवलेलं. सो ते मी परत लावणार आहे सामान ठेवण्यासाठी. जेव्हा आपण ऍक्च्युअल लॉंग ट्रिपला जाऊ किंवा कधी 10-15 दिवसासाठी बाहेर पडू त्यावेळी जर बॅगा वगैरे ठेवण्यासाठी ते कॅरियर मी यूज करणार आहे. सो परत ते लावलं जाईल. आता सध्या हे मी असं टाईमपास म्हणून लावून ठेवलं आहे. त्याचं काही रिझन नाही आहे, काही पर्पज नाही आहे. कॅरियर आपलं इथे वरती येणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त एक्स्टर्नली या गाडीमध्ये काहीही म्हणजे ऍब्सोल्युटली काहीही फरक नाहीये. जशी तुम्ही दुसरी कुठली इको बघाल तशीच ही पण आहे. बाहेरनं एकदम सेम दिसते. आता सगळ्यात पहिले फ्रंट केबिन म्हणजे ड्रायव्हर आणि पॅसेंजरचा पार्ट. सो त्याच्यामध्ये सुद्धा ऍब्सोल्युटली काहीही फरक नाहीये. जशी कंपनीकडून येते तशीच्या तशी आहे. त्याच्यात काही बदल केलेला नाहीये. फक्त इतकंच की एक आपण टचस्क्रीन म्युझिक सिस्टीम इथे बसवलेली आहे. अँड्रॉइड बेस्ड सिस्टीम आहे, म्हणजे व्हिडिओज वगैरे आपण प्ले करू शकतो. त्याच्या व्यतिरिक्त इथे कॅमेरासाठीचा माउंट आहे आपला. इथे 360 कॅमेरा आपण लावतो किंवा ऍक्शन कॅम लावू शकतो जर पुढचंच फक्त शूट करायचं असेल. हल्ली मी आता 360 वापरतो त्यामुळे फ्रंट आणि बॅक दोन्ही शूट करता येतं. सो कॅमेरा माउंट, कॅमेराला आपण माईक इथे बसवलेला आहे. हा एक्सटर्नल माईक आपण यूज करतो. त्याची इथे वायर काढलेली आहे जी कॅमेराला कनेक्ट करता येते. या माईकमुळे जरा चांगला आवाज तुम्हाला मिळतो. लोणावळ्याला जेव्हा मी व्हिडिओ शूट केला होता त्या व्हिडिओमध्ये तुम्ही म्हटलं होतं, बऱ्याच जणांच्या कमेंट्स आल्या होत्या की आतमध्ये बसून गाडीमध्ये बसून आम्ही जेव्हा शूट करतोय त्यावेळी आमचे चेहरे पूर्ण काळे दिसत होते. सो त्याच्यासाठी फक्त इथे एकच गोष्ट आपण ऍड केली, ती म्हणजे इथे हा आणखी एक लाईट लावलाय, व्हाईट लाईट आहे. सो जेव्हा मी शूट करतो तुमच्याशी बोलतो त्यावेळी हा लाईट चालू ठेवतो. सो दॅट ह्या लाईटमुळे आमच्या चेहऱ्यावर थोडासा उजेड राहतो. एवढाच फक्त फरक म्हणजे आपला कॅमेरा माउंट, म्युझिक सिस्टीम आणि हो तिसरी डॅश कॅमची सोय आपण इथे केलेली आहे. आता डॅश कॅम तुम्हाला दिसणार नाही कारण डॅश कॅम माझ्याकडे एकच आहे. आता म्हणतात ना जुगाड असतात सगळीकडे. सो आता या बाबतीत हा माझा जुगाड आहे की इथे मी वेलक्रो पॅच लावलाय. तसाच सेम वेलक्रो पॅच त्या गाडीमध्ये पण लावलेला आहे.
आणि आपला डॅशकॅम जो आहे त्याला त्या वेलक्रो पॅचची दुसरी साईड लावलेली आहे, त्यामुळे मला जी गाडी काढायची जी गाडी घेऊन जायचंय त्या गाडीमध्ये मी तो डॅशकॅम लावतो. वायर दोन्ही गाड्यांमध्ये फिरवून ठेवलेले आहेत, दोन डॅशकॅम घेणं आवश्यक नाही वाटलं मला. डॅशकॅम एकच आहे, वायरिंग दोन्ही गाड्यांमध्ये केलेलं आहे. जी गाडी काढायची तिच्यात डॅशकॅम चिकटवायचा वेलक्रोवर, वायर जोडायची, काम चालू, सिम्पल. पैसे वाचवायचे तिथे वाचवायचे ना. अरे हो, अजून एक मोबाईल माउंट आहे इथे आपला, साधा सिम्पल मॅग्नेटिक माउंट आहे. सो येस, म्हणजे बेसिकली मला हे सांगायचं होतं की फ्रंट केबिनमध्ये आपण काही चेंजेस केलेले नाही आहेत, जे काही चेंजेस आहेत ते इथून पाठीमागे. तर आपण आता त्याच्याकडे वळूया. रेअर केबिन पूर्णपणे प्लायमध्ये बनलेलं आहे आपलं, सगळं 18 mm प्लायमध्ये बनलेलं आहे, फक्त जो टॉप आहे तो 12 mm प्लायमध्ये बनलेला आहे. आणि आता कसं बनलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवतो. याच्यामध्ये बेसिकली दोन पार्ट्स आहेत. हा जो तुम्हाला समोर दिसतोय इथून तिथपर्यंतचा, हा एक सेपरेट पार्ट आहे. सो हा जर मला काढायचा असेल तर मी ओपन करून हा पूर्ण पीस असाच्या असा त्या दारातून किंवा या दारातून बाहेर काढू शकतो. आणि इथपासून पाठीमागचा हा पूर्ण एक सेपरेट पार्ट आहे, सो दॅट हा जर काढायचा असेल तर हा मी मागच्या दारातनं बाहेर काढू शकतो. सो बेसिकली जर दोन माणसं असतील ना तर 10 ते 15 मिनिटांमध्ये आपण या गाडीला पूर्ण परत ओपन करू शकतो. आणि परत ओरिजिनल सीट तर आपण ठेवलेली आहेच, ती पण इथे लावू शकतो मी. इतका सिम्पल सेटअप आहे, एक प्लायचा पीस साईडच्या दारातनं बाहेर, दुसरा प्लायचा पीस पाठीमागून बाहेर, डन. सो जसं तुम्ही बघताय आणि याच्या आधी पण एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की ही आपली बॅक सीट थोडी जास्त उंच आहे. इथे जर मी बसायचं म्हटलं तर मी तुम्हाला बसूनच दाखवतो. जर मी बसायचं म्हटलं तर माझं डोकं वरती लागतं, मला इथे बसता येणार नाहीये, कारण ही सीट फक्त युवासाठी बांधलेली आहे. इथे पाठीमागे फक्त युवा बसते, मी आणि प्रियांका पुढे बसतो आणि आम्ही फक्त झोपण्यासाठी हे वापरतो, कारण पर्पज बिल्ड गाडी आहे. जसं मी म्हटलं की मला जशी आवश्यक आहे तशी गाडी आहे. इथे उंच कोणी बसू शकत नाही. आज आणखी 2 वर्षानंतर युवाची उंची वाढल्यानंतर तिचं डोकं जर वर लागायला लागलं तर त्यावेळी मी विचार करेन, थोडीशी आयडिया आहे डोक्यामध्ये काय करायचं ते, पण ह्याची सीटची हाईट मी कमी करून तिला आणखी पुढच्या 2 वर्षाची सोय करू शकतो. ऍज ऑफ नाऊ ही आपली रेअर सीट, त्याच्या पाठीमागे भरपूर जागा आहे. सीटचा जो बॅकरेस्ट आहे त्याच्या पाठीमागे एवढी जागा आहे जिथे सगळं सामान ठेवू शकतो आपण. आणि प्लस हे खाली स्टोरेज आहे, तर हे जे स्टोरेज आहे हे स्टोरेज पूर्ण इथपर्यंत आहे आतमध्ये, म्हणजे जवळजवळ 2.5 फूट. भरपूर मोठी जागा आहे इथे स्टोरेजसाठी. आणि याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे आतमध्ये स्टोरेज आहे इथे. हे हा जो ड्रॉवर दिसतोय, असे 3 ड्रॉवर इथे, एक याच्या बाजूला दुसरा आणि तिथे तिसरा, असे 3 ड्रॉवर. प्लस ह्याच्या खाली इथे स्टोरेज आहे, तुम्हाला दाखवतो. हे एक स्टोरेज आणि तसंच हे जे 2 ड्रम ठेवले त्याच्या खाली अजून एक स्टोरेज आहे. ही 2 स्टोरेज युनिट्स आपल्याकडे आहेत, इतकं सामान ठेवायला जागा आहे. तिथे जो फॅन दिसतोय त्या फॅनच्या खाली सुद्धा स्टोरेज आहे, पण ते स्टोरेज मी तुम्हाला नंतर दाखवेन. आता वळूया ऑर्गनायझेशनकडे, की ह्याच्यामध्ये ऑर्गनाईज कशा कशा कुठल्या गोष्टी होतात, कुठे काय ठेवलं जातं, तर ते सगळं दाखवतो मी. सगळ्यात पहिली गोष्ट, हे जे 2 खण खालचे दाखवले, या खणामध्ये आपलं सगळं खाण्यापिण्याचं सामान आणि बाकीच्या गोष्टी ठेवल्या जातात, म्हणजे रॉ मटेरियल, जेवण बनवण्यासाठीचं सामान, प्लस एक्स्ट्रा ब्युटेनचे कॅन वगैरे सगळे इथे असतात. या 2 खणामध्ये सगळं सामान मावतं. हा जो ड्रॉवर आहे, या ड्रॉवरमध्ये सगळे चमचे वगैरे, ह्याच्यासाठी हा ट्रे आयकिया झिंदाबाद, आयकियामधनं आणलेला हा ट्रे आहे, ज्याच्यामध्ये सगळे काटे चमचे वगैरे, आपल्या ऑवनिंगचे आणि टॉयलेट टेंटचे पेग्स आणि एक्स्ट्रा थोडीशी सुतळ वगैरे, या सगळ्या गोष्टी आहेत. आणि या ट्रेच्या खाली सगळे कप, छोटा पॅन, आपलं वॉटर डिस्पेन्सर, या सगळ्या गोष्टी याच एका ड्रॉवरमध्ये मावतात. सो हा झाला एक ड्रॉवर. त्याच्यानंतर हा दुसरा ड्रॉवर, ज्याच्यामध्ये आपली शेगडी आहे. हे अगेन जुगाड, घरच्या घरी पत्रा ठोकून कापून बनवलेलं विंड प्रोटेक्शन आहे, पण मस्त काम करतं. तर ही शेगडी आपल्याला जेवण बनवायचं असेल त्यावेळी ही शेगडी बाहेर काढून वापरायची. कशी बाहेर काढून कुठे सेटअप करायची ते पण मी तुम्हाला दाखवेन थोडं नंतर, पण ऍज ऑफ नाऊ या ड्रॉवरमध्ये शेगडी आहे. आणि हा जो तिसरा ड्रॉवर आहे, त्या तिसऱ्या ड्रॉवरमध्ये आपला
मसाल्याचा डब्बा, सगळे मसाले याच्यामध्ये असतात. इथे टिश्यू पेपर, गार्बेज बॅग या सगळ्या गोष्टी असतात. प्लास्टिक वगैरे जे काही कॅरी करायचं असेल ते सगळं इथे असतं या खणामध्ये. सो असे हे तीन ड्रॉवर्स ज्याच्यामध्ये सगळं किचनचं सामान मावतं. त्याच्यानंतर इथे पाठीमागे हे जे दोन मोठे खण आहेत त्याच्यातल्या या खणामध्ये हे दोन असे बॅरल आहेत. हा 35 लिटरचा एक बॅरल आहे, असा अजून एक म्हणजे टोटल 70 लिटरचं पाण्याचं स्टोरेज असतं आपल्याकडे फ्रेश वॉटरचं. त्याच्याबद्दल नंतर बोलूच आपण. आणि इकडे आपलं पोर्टेबल टॉयलेट आहे, ते पण दोन पीसमध्ये डिवाइड होतं, ते पण मी बाहेर काढून तुम्हाला इन्स्टॉल करून दाखवणार आहे. सो इथे पोर्टेबल टॉयलेट, त्याच्यावर आपलं पोर्टेबल टेबल, एक स्टूल, या सगळ्या गोष्टी इथे मावतात. बाकी वरती सामान ठेवता येतच ऑब्व्हियसली. जसं आता ही बॅग आहे, या बॅगमध्ये आमची तिघांची ब्लँकेट्स आहेत, उशा आहेत, कपडे वगैरे इथे ठेवता येतात. त्यानंतर आणखी जे पातेली कढया वगैरे असतात त्याच्यासाठी एक डिमार्टमधनं घेतलेला मोठा बॉक्स आहे प्लास्टिकचा, ट्रान्सपरंट बॉक्स. बऱ्याचशा कॅम्पर्सच्या व्हिडिओजमध्ये तुम्ही बघितलं असेल, त्या बॉक्समध्ये सगळं भरून तो पण मागे ठेवला जातो. आणि राहिला शेवटचं, जे मी तुम्हाला मगाशी म्हटलं होतं की तिसरं स्टोरेज या बाजूचं, ते दोन खालचे तुम्ही बघितले. या स्टोरेजबद्दल मी तुम्हाला काही सांगितलं नव्हतं. तर हे स्टोरेज दोन बाजूनी उघडतं. एकतर हे स्टोरेज आपण इथून पण उघडू शकतो आतून अशा पद्धतीने, आणि नाहीतर हे स्टोरेज इथून उघडता येतं. आणि हे स्टोरेज उघडल्यानंतर याच्या आतमध्ये आपला इलेक्ट्रिकल सेटअप आहे. बॅटरी सेपरेट आहे आपलं सगळं कॅम्पिंगचं रिक्वायरमेंट हँडल करणारी, आणि त्याचं कंट्रोल स्विच, सगळ्या गोष्टी इथे आहेत. त्याच्याबद्दल इलेक्ट्रिकलच्या सेक्शनमध्ये बोलू आपण. आपला सीएनजी टँक, हे पण सांगेन मी तुम्हाला, दाखवेन कशासाठी हे काय आहे ते. सो दिस इज ऑल अबाउट फर्निचर. जे काही केलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवलं. आता ह्या फर्निचरचं सोफ्याचा बेड कसा बनतो, बेडचा सोफा कसा बनतो, बेडचं किचन कसं बनतं, हे सगळं मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे. सो इथून पुढे आपण ह्याचे कसे कसे चेंजेस होतात ते बघूया. ओके, सो आता आपण हिला बेडमध्ये कन्वर्ट करूया. बेडमध्ये कन्वर्ट करण्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला जी करायची आहे, दोन्ही सीट्स पुढे पूर्ण फोल्ड करायचे आहेत. आणि सीट्स फोल्ड झाल्यानंतर इथे आपल्याला सपोर्ट पीस टाकायचे आहेत. कसे ते मी तुम्हाला दाखवतो. तुम्ही सपोर्ट पीस ऑलरेडी बघितलेत, फक्त त्याचा यूज तुम्हाला आता कळेल. आता इथे जे पहिलं स्टोरेज आहे आपल्या पायाखाली, त्या स्टोरेजचं जे झाकण आहे तेच आपलं सपोर्टचं काम करतं. झाकण उभं करायचं आणि त्याला एक पॉवर बोल्ट लावायचा झा. तर हे मी तुम्हाला दुसऱ्या साईडने दाखवेल. आणि ते लावून झाल्यानंतर इथे जे दोन मेटलचे पाईप तुम्ही बघितले बांधून ठेवलेले, हा पाईप इथे कडी दिसते का तुम्हाला, अशीच कडी त्या बाजूला पण आपण बनवलेली आहे. हे क्लॅम्प आहेत सिंपल, त्या क्लॅम्प मध्ये याला अडकवायचं. आणि हा जो दुसरा पाईप आहे याला हा स्लॉट दिसतोय, असा स्लॉट त्या झाकणावर आहे, याला तिथे अडकवायचं. आपल्या बेडचा मस्त सपोर्ट बनला. आणि सपोर्ट बनल्यानंतर सिंपल काम आहे, एक पीस झाला आपल्या गादीचा जो सगळ्यात पुढे येणार आहे. जो बॅकरेस्ट होता त्याला खाली झोपवायचं, खाली झोपल्यानंतर ही मोठी गादी त्याच्यावर टाकायची. त्याच्यानंतर हा पीस आला. आता राहिला आपला शेवटचा सगळ्यात पुढचा पीस, तो आपण इथे मागे ठेवलेला होता, फक्त घ्यायचा. अशा पद्धतीने इन्सर्ट करायचं. आपला 6 फूट बाय 4 फूट, 6.25 फूट बाय 4 फुटाचा बेड तयार. आता बेड ऍक्च्युली कसा दिसतो आणि बेड आम्ही कसा वापरतो हे तर तुम्ही ऑलरेडी बघितलेलं आहे त्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये. नसेल बघितलं तर आपल्या ऍक्च्युअल कॅम्पिंगचा व्हिडिओ बघा जाऊन. भर पावसात कॅम्पिंग करताना सुद्धा आम्ही किती आरामात इथे झोपलो होतो ते तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. तर असा हा बेड
तर मी फोन काढून जरा तुम्हाला दाखवतो चारी बाजूनी जस्ट अंदाज येण्यासाठी, पण ऍक्च्युअल त्याचा यूज तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये बघू शकता. आता नेक्स्ट पार्ट, या बेडला किचनमध्ये कन्वर्ट करायचं, तर तो पार्ट याच्यापेक्षा पण इझी आहे. जेवढा आता जो काय 2-3 मिनिटाचा वेळ आपल्याला लागला असेल बेड सेटअप करायला, त्याच्यापेक्षा कमी वेळामध्ये मी किचन सेटअप करतो. किचन सेटअप करताना इट्स सो सिम्पल, फक्त याला उचलायचं मागे ठेवायचं, कारण ऑब्व्हियसली किचनमध्ये काम करताना जेवण बनवताना थोडंफार काय सांडणं वगैरे हे प्रकार होऊ शकतात, म्हणून दादा बाजूला करायचे आपल्याला. तर हा जो मधला पीस आहे याला आपण पूर्ण उचलून डायरेक्टली याच्यावर ठेवूया प्लाय सकट. सो हे दोन पीस गेले, परत या तिसऱ्याची फक्त गादी उचलायची, ती पण याच्यावर ठेवून द्यायची. ओके, आणि हा चौथा जो पीस आहे याला फक्त असं फिरवायचं. हा झाला आपला किचन प्लॅटफॉर्म तयार. हा मधला सपोर्ट आपण काढून टाकूया सध्या, कारण त्याची गरज नाहीये, या सपोर्टवर सेट होतं. तर हे किचन आपलं रेडी आहे. आता हे किचन वापरतो कसं आपण पटकन सेट करून बघूया. ही शेगडी आपण बाहेर काढू अशा पद्धतीने. हे फक्त शेगडी ड्रॉवरमध्ये हलू नये म्हणून बनवलेले पीस आहे. ठीक आहे, ती शेगडी इथे बसते या कोपऱ्यात आणि अशा पद्धतीने आपलं किचन सेट आहे. आता किचन वापरतो कसं हे तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. इथे प्रियांका बसते, इथे बसल्यानंतर तिचं डोकं लागत नाही. इथे बसलं तर प्रियांकाचं डोकं वरती लागेल, इथे बसल्यानंतर तिचं डोकं लागत नाही आणि आता प्रियांकाची हाईट वाढणार नाहीये, त्यामुळे इथे बसून ती किचन वापरू शकते. सो ही शेगडी, इथे प्रियांका आणि इथे आपण आपलं पिण्याच्या पाण्याचं स्टोरेज आहे. 20 लिटर पिण्याचं पाणी असतं, त्यापैकी 1 गॅलन इथे ठेवून त्याच्यावरती डिस्पेन्सर लावतो. डिस्पेन्सर लावला की इथल्या इथे तिला पाणी घेता येतं जेवण बनवण्यासाठी. तर अशा पद्धतीने किती 1 मिनिट लागलं, 1 मिनिटापेक्षा पण कमी माझ्या मते, बेडरूम मधून आपण किचन मध्ये आलो. मी मगाशी बोलत होतो ते प्रियांकानी ऐकलं. सो हा बॉक्स पण तिने तुम्हाला दाखवण्यासाठी आणून दिला माझ्याकडे, ज्याच्यामध्ये आपण सगळं सामान ठेवतो. हा बॉक्स आहे ज्याच्यामध्ये कढई कुकर वगैरे सगळ्या गोष्टी बसतात. सो हा बॉक्स असा एका कोपऱ्यात ठेवला जातो आणि व्यवस्थित इथे काम करायला जागा मिळते, म्हणजे आपल्याला जेवण बनवण्यासाठी पण पुरेशी जागा मिळते. इथे भांडी वगैरे ठेवायला पण जागा मिळते व्यवस्थित. आता हा जो खाली ओपन स्पेस दिसतेय त्याच्यामध्ये एक गार्बेज बॅग ठेवतो आपण, सो दॅट जे काही इकडे कटिंग विटिंगचं सामान बनतं ते सगळं गार्बेज तिथे जातं आणि अगदी व्यवस्थित ऑर्गनाइज्ड एक मिनी किचन सेटअप आपला इझिली तयार होतो. आता राहिला तिसरा आणि शेवटचा भाग, तो म्हणजे आपला टॉयलेट युनिट. तर टॉयलेट कसं बनतं, म्हणजे तुम्हाला हॉल म्हणजे आपली गाडी, लिव्हिंग रूम, बेडरूम तुम्हाला दाखवलं, किचन तुम्हाला दाखवलं, राहिलं फक्त टॉयलेट. सो ते टॉयलेट कसं सेटअप होतं हे आपण वॉटर मॅनेजमेंटमध्ये बघूया. तर आता आपण पहिले इलेक्ट्रिकलकडे वळूया, तुम्हाला इलेक्ट्रिकल सेटअप दाखवतो आणि त्याच्यानंतर आपण वॉटर मॅनेजमेंटकडे जाऊया. ओके, सो द नेक्स्ट पार्ट आपला इलेक्ट्रिकल सेटअप. आता आपला इलेक्ट्रिकल सेटअप एकदम बेसिक आहे. तुम्ही जे प्रोफेशनल कॅरावॅन बिल्ड बघत असाल, तसे व्हिडिओज बघितले असतील, तर त्याच्यामध्ये खूप काही असतं. म्हणजे वरती सोलर पॅनल असतात, त्याच्यानंतर इन्व्हर्टर असतो प्रॉपर, त्यानंतर बरेचसे स्विचेस इकडे तिकडे लावलेले असतात. सो तेवढा आपण एकदम असा प्रोफेशनल सेटअप नाही केलेला आहे. जे आहे ते मी प्रामाणिकपणे सांगतो, अगदी सिम्पल साधा सरळ आणि पूर्ण डीसी मध्ये सेटअप आहे. 12 व्होल्टचा अख्खा सेटअप आहे आपला. ह्याच्यामध्ये एसी कुठेही नाहीये. एसी म्हणजे मी एसी बद्दल नाही बोलत, एअर कंडिशनर बद्दल. 230 व्होल्ट एसीचा सप्लाय कुठेच नाहीये, 12 व्होल्ट डीसी मध्येच पूर्ण सेटअप आहे. सो बेसिकली आपण काय केलंय, तर तुम्हाला माहिती असेल तर इकोची बॅटरी त्या सीट खाली असते, त्याच्यातनं आपण मेन आणि न्यूट्रल दोन्ही सप्लाय इकडे काढलेले आहेत. इथे तुम्ही बघू शकता ही मेन आहे आणि ही न्यूट्रल आहे. या दोन्ही सप्लाय आपण या बॉक्समध्ये आणलेत आणि या बॉक्समध्ये आपण इथे जर तुम्हाला वर दिसत असेल तर हा एक व्होल्टेज सेन्सिंग रिले आहे. व्होल्टेज सेन्सिंग रिले काय करतो, तर तो तुम्हाला
जेव्हा आपण गाडी चालू करतो, गाडी चालू केल्यानंतर जेव्हा अल्टरनेटर ऑन होतो, अल्टरनेटर ऑन झाल्यानंतर त्याचा जो व्होल्टेज आहे ते 14 व्होल्टला जातं. सो 13.7 समथिंग त्याचा कट ऑफ आहे. तेवढ्याच्या वरती व्होल्टेज गेलं तरच तो सप्लाय पास करतो, म्हणजे त्यावेळी आपली ही सेकंड बॅटरी चार्ज व्हायला सुरुवात होते. आणि जेव्हा आपण गाडी बंद करतो, गाडी बंद झाली की ऑटोमॅटिकली अल्टरनेटर कट ऑफ झाल्यानंतर मेन बॅटरीचं व्होल्टेज 12 व्होल्टला येतं, तो त्याचा परत कट ऑफ काहीतरी तसाच आहे 13 पॉईंट समथिंग व्होल्टचा. त्याच्या खाली व्होल्टेज आलं की तो कट ऑफ होतो. म्हणजे जेव्हा आपण गाडी बंद असताना हे पाठीमागे फॅन किंवा लाईट वगैरे जे काही वापरू तेव्हा फक्त या सेकंड बॅटरीमधनंच ते यूज होणार, फर्स्ट बॅटरी कट ऑफ झालेली असते. गाडी चालू केल्यावर अल्टरनेटर ऑन झाल्यानंतरच फक्त ते दोन बॅटरीज पॅरललमध्ये कनेक्ट होतात. इतका सिम्पल सेटअप आहे हा. आणि ही जी आपण लावली आहे ही 100 एम्पिअर आरची बॅटरी आहे. सो इथून फक्त आपण याला ऑन केलं की गाडीमधला आपला सप्लाय ऑन झाला. इथे एक व्होल्टमीटर आहे ज्याच्यावर आपल्याला व्होल्टेज दिसतं, बॅटरीचं करंट चार्ज किती आहे ते कळतं. त्याच बॉक्सवर इथे एक सिगरेट लायटर सॉकेट मी बसवलेलं आहे जे या सेकंड बॅटरीवर आहे. म्हणजे गाडी बंद असताना जर मला काही चार्ज करायचं असेल तर मी इथे लावू शकतो. प्लस इथे एक USB सॉकेट पण आहे, म्हणजे फोन वगैरे चार्ज करायला ही दोन सॉकेट माझी यूज होतात. आणि त्याच्या व्यतिरिक्त फक्त एक स्विच बोर्ड इथे आहे, आपण DC वरच काम करतो. 16 एम्पिअरचं जे एक स्विच दिसतोय हा आपला पाण्याच्या मोटरसाठीच आहे, प्रेशर पंप डायफ्राम पंप आहे, तो मी दाखवेन तुम्हाला. त्याच्यानंतर एक आहे सगळ्या इंटरनल लाईट्ससाठी आणि एक आहे एक्स्टर्नल लाईट्ससाठी. इंटरनल लाईट्स म्हणजे जे गाडीच्या आत आणि मागे तिथे आहेत आपल्या टॉयलेट सेटअपच्या इथे, आणि एक्स्टर्नल लाईट अजून आपल्याला लावायचे आहेत. सध्या गाडीच्या बाहेर लाईट्स नाही आहेत, पण मला जाणवलं आता एस्पेशली जेव्हा पावसाळ्यात कॅम्पिंग केलं त्यावेळी ही गोष्ट जाणवली की गाडीच्या बाहेर पण उजेड असणं गरजेचं आहे. त्यामुळे आता आपण इथे बाहेर हंटर लाईटची काहीतरी सोय करूया. सो ते लाईट्स लावायचे आता चालू करून दाखवतो तुम्हाला. बेसिकली हे आपण दोन्ही ऑन करूया आणि हे ऑन केल्यानंतर अशा पद्धतीची आपण ट्यूब इथे लावलेली आहे, इथून पण चालू बंद करू शकतो. तर ही सेकंड बॅटरीवर चालू आहे, ह्याचा गाडीच्या बॅटरीशी काही संबंध नाही आहे. तसेच इथे आपल्याला टॉयलेट टँकच्या दोन बाजूला दोन, इथे एक आणि इकडे एक, हा दोन्ही बाजूला उजेड पूर्ण पसरतो खाली एवढ्या भागामध्ये पूर्ण. आणि टॉयलेट टँकला इथे जाळी असल्यामुळे आतमध्ये पण हाच उजेड पुरतो, टॉयलेटच्या आत दुसऱ्या लाईटची गरज आपल्याला पडत नाही. सिम्पल फक्त 3 लाईट्स आहेत आणि हा जे सॉकेट आहे त्याच्यावरती आपला फॅनचा, आपण DC फॅन आहे 12 व्होल्टचा. आता तुम्ही म्हणाल की फॅन असं मी सॉकेटवर का ठेवलं, एका जागी फिक्स का नाही केलं, तर तेच तर पर्पज आहे, या प्रश्नातच उत्तर आहे. मला फॅन एका जागी फिक्स नव्हता करायचा, फॅनला जवळजवळ 3 मीटरची वायर ठेवलेली आहे. म्हणजे मी इकडे बाहेर बसलोय आणि बाहेर आम्ही जर का नाश्ता करायला बसलोय आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये समजा ओनिंगच्या खाली आहोत पण गरम होतंय, तर मी हा फॅन बाहेर घेऊन इथे बसू शकतो, इथे लावू शकतो. आतमध्ये मला बेडच्या चारही कोपऱ्यांमध्ये कुठेही ठेवायचा असेल तर मी ठेवू शकतो, त्यामुळे मी तो सॉकेटवर ठेवलाय. या गाडीच्या बिल्डचा शेवटचा पार्ट म्हणजे आपला टॉयलेटचा सेटअप. आता ऍक्च्युअल टॉयलेट टेंट मी खाली इथे ओपन करणार नाहीये कारण थोडस चिखल वगैरे आहे खाली आणि पाऊस भरपूर चालू आहे, पण तुम्ही कॅम्पिंगच्या व्हिडिओमध्ये बघितलं की हा टेंट ओपन कसा होतो. हा जो आपला टॉयलेट टेंट आहे हा इथे ओपन होतो, त्याच्या आतमध्ये हे आपलं पोर्टेबल टॉयलेट आहे. हे टॉयलेट यूज करण्यासाठी बेसिकली नॉर्मल आपलं कमोड सीट जशी असते तशी आहे, वेस्टर्न कमोड, त्याला बिल्ट इन फ्लश आहे. याच्यामध्ये 20 लिटरचा स्वतःचा वॉटर टँक आहे, 20 लिटर पाणी स्टोअर होतं आणि ते तुम्ही फ्लशिंगसाठी अशा पद्धतीने यूज करू शकता. ओके, आणि यूज करून झाल्यानंतर याला स्टोअर करण्यासाठी सिंपल आहे, हे दोन पार्टमध्ये डिवाइड होतं. हा अपर पार्ट ज्याच्यात फ्रेश वॉटर आहे हा सेपरेट ठेवायचा, आणि लोअर पार्ट ज्याच्यामध्ये ब्लॅक वॉटर आहे तो सेपरेट ठेवायचा. आता सध्या मी टॉयलेटचे दोन्ही पीस बाजूला ठेवलेत, इथे आतमध्ये जागेवर ठेवले नाहीयेत कारण तुम्हाला वॉटर सप्लाय मला दाखवायचा व्यवस्थित. सो वॉटर सप्लाय दाखवण्यासाठी थोडासा मी फोन जवळ घेतो. ऍक्च्युली काय पाऊस खूप चालू आहे ना, त्यामुळे पावसाचा आवाज जास्त येईल म्हणून फोन जवळ घेतला, बाकी काय नाही. सो हे ड्रम तुम्ही मगाशी बघितले होते इथे आतमध्ये स्टोअर होतात, पोचल्यानंतर सेटअप करताना यातला एक ड्रम काढून बाहेर ठेवतो मी बाजूला, ठेवल्यानंतर इथे आतमध्ये आपलं
पाईप आहे. बेसिकली हा साधा पाईप जो आहे हा सप्लायचा पाईप आहे ज्याच्यामध्ये प्रेशर नसतं, आणि हा हाय प्रेशर पाईप आहे जो पंपमधनं आपल्याला यूज करण्यासाठी पाणी देतो. सो हा पाईप आपल्याला फक्त या ड्रममध्ये टाकायचा आहे. ओके, हे झालं पाण्याचा सप्लाय आपला चालू झाला. आणि हा हाय प्रेशर पाईप भरपूर मोठा आहे, म्हणजे अगदी पूर्ण बाहेर काढून ही गाडी धुवायला मी वापरू शकतो इतका मोठा पाईप आहे. मला सिंपल फक्त एकच गोष्ट करायची, मोटर चालू करायची, जी मी इथून चालू करतो. आपली मोटर चालू झाली, आता फीड झाल्यानंतर पर्टिक्युलर प्रेशर 120 पीएस चं प्रेशर झालं की मोटर ऑटोमॅटिक कट ऑफ होते, त्यामुळे मला मोटर सारखी सारखी चालू बंद करावी लागत नाही. आता मोटर चालूच आहे, कट ऑफ झालेली आहे, प्रेशर फुल आहे. जर आता मला हे वापरायचं असेल तर ह्याला किती प्रेशर आहे मी तुम्हाला दाखवू शकतो. समोर बघा, गेटपर्यंत पाणी जाते, दिसतंय. तुम्ही याच्यामध्ये शॉवर घेऊ शकतो, अख्खी गाडी धुवू शकतो, काय पाहिजे ते करू शकतो. आणि हा पाईप मी हवा तिथे मला वापरायला घेऊ शकतो, भांडी घासायची आहे, तो टॉयलेटचा टँक आहे तो रिफिल करायचा आहे, शॉवर घ्यायचा आहे, हात धुवायचे आहेत, जे वाटेल ते मी हा पाईप कुठेही फिरवू शकतो. आणि मला सारखं सारखं ते मोटर ऑन ऑफ करायची गरज नाहीये, मोटर चालूच राहणार, ती ऑटोमॅटिक कट ऑफ होते. हा होता आपला धुण्या भांड्याच्या पाण्याचा सेटअप. आणि बाकी जेवण बनवण्यासाठी किंवा पिण्यासाठी आपण जे पाणी वापरतो ते मी तुम्हाला मग अशी दाखवलंच की इथे 10-10 लिटरचे दोन ड्रम आपल्याकडे असतात, त्याच्यातला एक ड्रम इथे घ्यायचा किचन सेटअपच्या इथे, आणि वॉटर डिस्पेन्सर जो या ड्रॉवरमध्ये तुम्ही बघितला होता, वॉटर डिस्पेन्सर याच्यावरती ठेवायचा आणि यूज करायचा. पिण्यासाठी आपल्याला 20 लिटर पाणी आपल्याकडे असतं, आणि शॉवरसाठी, टॉयलेटसाठी, भांडी घासण्यासाठी वगैरे वापरायला 70 लिटर पाणी असतं. तर माझ्या मते आता इलेक्ट्रिकल वॉटर सेटअप आणि बेड आणि किचनचा सेटअप, मेन ज्या गोष्टी होत्या त्या सगळ्या दाखवून झालेल्या आहेत. ओव्हरऑल आपल्या गाडीचं स्ट्रक्चर तुम्हाला आता लक्षात आलेलं असेल. फायनली इतक्या दिवसानंतर हे रिव्हील करायला वेळ मिळाला मला. आय होप तुम्हाला हवी असलेली सगळी माहिती याच्यातनं मी देऊ शकलो असेन. पण व्हिडिओ संपलेला नाहीये, कारण अजून मला तुम्हाला या ट्रीपबद्दल सांगायचं आहे. नेक्स्ट ट्रीप जी आपली असणार आहे त्याच्यासाठी आपण त्या गाडीत जाऊन बसूया का? थोडंसं मला पण गरम झालं, एसी लावतो, मस्त एसीमध्ये गप्पा मारूया. जरा गरम झाल्यामुळे घामटलो होतो ना, म्हणून म्हटलं थोडं एसीमध्ये येऊन बसावं. घरातल्या एसीपेक्षा गाडीतल्या एसी, कारण गाडीबद्दल बोलायचं आहे ना आपल्याला. सो बेसिकली येत्या बुधवारी, आजचा रविवार आहे, आजची तारीख आहे 4 की 5 4, 7 तारखेच्या सकाळी मी ही गाडी घेऊन लडाख ट्रीपसाठी निघतोय. आणि लडाख ट्रीप म्हणजे लडाखचे सगळे एक्स्ट्रीम, अगदी उमलिंगला वगैरे, त्याच्यानंतर झान्सकर व्हॅलीचा नवीन रूट, सिंगेला, सिरसिरला, शिंकूला, हे सगळे पार्ट्स आपण या गाडीने कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि ऑब्व्हियसली ही कॅम्पिंग ट्रीप नाहीये, कारण पूर्ण फॅमिली आहे आपल्यासोबत. म्हणजे इथून आता पुढच्या सगळ्या गोष्टी मी आजच नाही सांगत, पुढच्या सगळ्या गोष्टी या ट्रीपच्या ब्लॉग्समध्ये तुम्ही बघा. इथून ज्या दिवशी मी निघेन त्या दिवशी तुम्हाला कळेल कोण कसं माझ्यासोबत कुठे काय बसतंय, सगळ्या गोष्टी नंतर सांगेन. पण हा कॅम्पिंग ट्रीप नाहीये ही, रेग्युलर आपण फॅमिली ट्रीप करतोय. आणि तरीसुद्धा लडाख कोणत्याही फॉर्ममध्ये बघण्यासारखंच असतं, असं नाही की फक्त लडाखमध्ये जाऊन कॅम्पिंग केलं तरच बघण्यासारखं असतं. लडाख कोणत्याही फॉर्ममध्ये बघण्यासारखं असतं, कोणत्याही ऋतूत, कोणत्याही महिन्यात, कोणत्याही दिवशी सुंदरच असतं. त्यामुळे मला खात्री आहे की या ट्रीपला तुम्ही आमच्यासोबत नक्की निघाल. 7 ऑगस्टपासून आपली ट्रीप चालू होतीये. व्हिडिओज बहुतेक तरी मी रिटर्न आल्यानंतर, 25 ऑगस्टला रिटर्न येणार, आल्यानंतरच मी व्हिडिओज एडिट करेन आणि अपलोड करेन. पण इन्स्टाग्रामवर तुम्हाला मी त्याचे रिअल टाईम स्टोरीज आणि काही रील्स वगैरे पॉसिबल झाल्या तर मी टाकत राहीन. त्यामुळे इन्स्टाग्रामवर आपल्या चॅनलला कॅम्पर लाईफ मराठीला नक्की फॉलो करा, तर तुम्हाला रिअल टाईम अपडेट्स मिळत राहतील. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, बऱ्याचदा मी जेव्हा इथे घराच्या एरियामध्ये शूट करतो त्यावेळी त्यावर एखादी तरी कमेंट अशी येतेच की कंटेनर होमबद्दलचे डिटेल्स द्या. आम्ही कंटेनर होममध्ये राहतोय, आणि ऑब्व्हियसली म्हणजे राहतोय म्हणजे मेकशिफ्ट नाही, परमनंट आमचं घरच कंटेनर होम आहे. सो त्याच्याबद्दलच्या जर तुम्हाला डिटेल्स हव्या असतील, तर मी सांगितलं होतं की प्रियांकाचं एक चॅनल आहे जस्ट मॉम थिंग्स, त्या चॅनलवर प्रियांकानी आता काल परवाच या पूर्ण घराचे सगळ्या डिटेल्सचा एक व्यवस्थित होम टूरचा व्हिडिओ टाकलेला आहे. सो जस्ट मॉम थिंग्सवर जाऊन आमच्या घराचा व्हिडिओ नक्की बघा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया डायरेक्टली 7 जून काय येते सारखं माझ्या तोंडात, ऑगस्ट आहे. 7 ऑगस्टच्या सकाळी आपण इथून घरातनं निघताना भेटणार आहोत. तोपर्यंत
लाईक करा, शेअर करा आणि डिंगरीला सबस्क्राईब करा. आणि हो, इकोच्या मॉडिफिकेशन बद्दल आणि ओव्हरऑल आपल्या कॅम्पर व्हॅनच्या सेटअप बद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगायला विसरू नका.